पोस्ट ऑफिस म्हणजे तरी काय? हे पोस्ट ऑफिस म्हणजे डाक विभाग केंद्रीय केंद्र सरकारचा एक पार्ट आहे, जे इतर खाते असतात त्याच्याप्रमाणे. आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगामध्ये असं कुठलंही खातं नाही की जे ग्रामीण भागापर्यंत जिथं डोंगर दरी आहे तिथं माणूस हा पोहोचलेला आहे. जिथं माणूस आहे कुठलाही, जिथं कोणी गेलेलं नाही, वाहन कुठलं जात नाही, तिथं हा पोस्टमन आणि पोस्ट ऑफिस पोहोचलेला. असं एकच जगामध्ये असं खातं आहे की जे अगदी ग्रामीण स्तरावरचं, अगदी छोट्यातल्या छोट्या गावात सुद्धा आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्याचा फायदा काय असतो? या केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतात, त्या योजना गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामस्थ आणि केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्यासह मधला आम्ही दुवा आहे. त्या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत आणून तुम्हाला पोहोचवून त्याचा फायदा तुम्हाला देईल. हा एकमेव उद्दिष्ट आहे पोस्ट ऑफिसचा. जसं आपण बघितलं स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा ब्रिटिश काळात सुद्धा पोस्ट ऑफिसला फार महत्व. आता काय झालेलं आहे, लोकांना असं वाटतं की पोस्ट ऑफिस पत्रव्यवहार संपला, मोबाईल आले, फोन आले, आता काय गरज आहे पोस्ट ऑफिस. तसं नाही, जी टेक्नॉलॉजी जरी आली असेल तरी ते टेक्नॉलॉजीला आम्ही घरी धरून आमच्या ज्या काही योजना असतात सरकारच्या त्या तुमच्यापर्यंत आणतात. आता गावापर्यंत तुमच्या पोस्ट ऑफिस येणं जेवढं सोपं आहे आणि पोस्टाची तुम्हाला व्यवहार करण्यासाठी जितकं सोपं आहे तेवढं बँकेची किंवा इतर ठिकाणी नाही. तुम्हाला माहित असेल बँकेत गेल्यानंतर मोडलं जातं, तिथं गर्दी असते. पण तसं नाही, पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही गेला की तिथं तो सेवा द्यायला आम्ही तत्पर असतो. आता ह्या पोस्ट ऑफिसच्या तुमच्यासाठी फायद्याच्या काय योजना आहेत, ज्या आता आपल्याला पोस्ट ऑफिस सुरू करायच्या आधी या सगळ्या तयार असल्या पाहिजे. मग आम्हाला सांगतात की कल्लापवाडी गावामध्ये इतकी 2000-4000 अकाउंट आहेत पोस्टाचे, त्यानंतर सुकन्या समृद्धीचे अकाउंट आहेत, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे, जे मोदी सरकारचा मोठा अजेंडा आहे. ते अजेंडे पॉईंट आम्ही इथे घेऊन आलो. त्यांना जे वाटतं की बाई लोकांपर्यंत पोहोचावं. तुम्ही कधी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जवाहरलाल किल्ल्यावरून आदरणीय पंतप्रधान साहेब राष्ट्राला उद्देशून भाषण देतात, तेव्हा प्रत्येक वेळेला पोस्ट ऑफिसचं नाव, पोस्टमनचं नाव घेतल्या व्यक्तींचं भाषण पूर्ण होतं. म्हणजे पंतप्रधानांचा, केंद्र सरकारचा आमच्या खात्यावर विश्वास आहे. शिवाय तुमच्या सगळ्या नागरिकांचा, ग्रामस्थांचा सुद्धा पोस्टावर विश्वास आहे. त्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. आता प्रश्न आला की प्राईम मिनिस्टरच्या वेगवेगळ्या योजना काय. आपल्याला माहित आहे की ग्रामीण भागामध्ये किंवा इतर प्रत्येक ठिकाणी मुलींची संख्या कमी व्हायला लागलेली आहे, मुलगी नको आहे. मग केंद्र सरकार त्याचं प्रमाण सुद्धा जे समप्रमाण असायला पाहिजे मुलांचं आणि मुलींचं, ते प्रमाण घटत जाऊन मुलींचं प्रमाण कमी होत चाललं आहे. त्याच्यासाठी त्यांनी अजेंडा काय घेतला की बेटी बचाव बेटी पढाव ही एक योजना आहे सरकारची. म्हणजे मुलीला वाचवा, मुलीला शिकवा, मुलीला मोठं करा. त्याच्यासाठी नुसतं म्हणून चालणार नाही. केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत जन्मल्यापासून ती मुलगी 10 वर्षाच्या आत असेपर्यंत हे सुकन्या समृद्धीचं खातं उघडता येतं. या खात्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे, याच्यामध्ये सगळ्यात जास्त दर व्याजाचा. कुठेही तुम्ही कुठल्याही योजना घेतल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त व्याज कुठेही मिळणार. आणि हे जे व्याज आहे ते चक्रवाढ व्याज, त्याचा आम्ही टेबल तयार करणार आहे. तो टेबल पण सगळीकडे आम्ही फिरवणार आहे सगळ्यांना माहितीसाठी. दुसरं या योजनेचं वैशिष्ट्य काय आहे, तर हे खातं एका कुटुंबातील फक्त 2 मुलीसाठी उघडता येतं. दोन पेक्षा जास्त मुली असेल तर तिचं सुकन्याचं खातं उघडता येत नाही. उद्देश हा आहे की आपल्याला लोकसंख्येवर पण नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि ज्या मुली आहेत त्या मुलींचं भविष्य उद्या उज्ज्वल झालं पाहिजे, घडवता आलं पाहिजे. तर ह्या अकाउंट उघडण्यासाठी सुरुवातीला 1000 रुपये डिपॉझिट सुरुवात, तर ते कमी करून किंवा गरीब घरामध्ये सुद्धा पालकांना त्यांच्याकडे उत्पन्न कमी असतात त्यांना हे खातं काढता यावं म्हणून 1000 रुपयावरून 250 रुपयापर्यंत आपण सुरुवातीचे पैसे भरून खातं उघडायची जी रक्कम होती, मर्यादा होती, ती कमी केली. आणि ह्या खात्यामध्ये जसं तुम्ही आता रेकरिंग खातं उघडलं तर तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम करावं लागतं. तसं याच्यामध्ये आपल्याला जसं जमेल तसं 100 रुपयाच्या पटीमध्ये
महिन्याला 2 महिन्याला किती भरू शकता? वर्षाला कमीत कमी 2.5 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख, 1.5 लाखापेक्षा जास्त या वर्षामध्ये त्या खात्यामध्ये भरता येत. तर चौथं वैशिष्ट्य काय आहे? हा जो पैसा आहे, बऱ्याच वेळा आपण बघतो मुलांसाठी मुलींसाठी आपण पैसे जमा करतो, त्याच्या नावावर खातं पण उघडतो, पण आपल्याला ज्यावेळेला गरज असते पालकाला आपण ते खातं उघडतो, रोज करतो आणि पैसे आपण वापरतो. म्हणजे ज्या कारणासाठी आपण सुरुवातीला खातं उघडलेलं असतं मुलांसाठी मुलींसाठी, पुढे राहतेला ते राहत नाही, तो पैसा आपण आपल्या कामासाठी वापरतो. त्यामध्ये सरकारने काय केलेलं आहे, त्या मुलीच्या नावावर टाकलेला पैसा आईला पण काढता येत नाही, वडिलाला पण काढता येत, कुणाला काढता येतो? ती मुलगी ज्यावेळेला 18 वर्षाची होईल तिला सुद्धा कशासाठी काढता येईल? उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी, या दोनच कारणासाठी याच्यातून पैसे काढता येतात. त्याच्याशिवाय ह्या पैशामध्ये याला पैसे काढता येत नाही. हा मुलींसाठी एक लॉक करून ठेवलेला नियम आहे, तिच्यासाठी काढलं तर तिच्यासाठी वापरता. हा सगळ्यात मोठा महत्वाचा नियम त्याच्यात टाकतो. तर ह्या आपल्या गावामध्ये आपण काढलेलं आहे ना, आम्ही ते बाल विकास प्रकल्प अधिकारी आहेत ना, त्यांना पण भेटतो आणि प्रत्येक गावामध्ये 10 वर्षाच्या आतील मुलींची संख्या किती आहे आणि त्या प्रमाणात आम्ही असा एक उद्देश ठेवलेला आहे की प्रत्येक गावामध्ये जायचं, त्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या मदतीने पंचायत समितीच्या मदतीने आणि तो बाल विकास प्रकल्प अधिकारी त्याच्यामध्ये बाल विकास हा एकच उद्देश असतो त्या खात्याचा, त्या खात्याची आम्ही मदत घेऊन त्या गावातले ज्या जेवढ्या मुली असतील त्या सगळ्या मुलींचं काय आपल्याला सुकन्या समृद्धी योजनेचं खातं काढायचं आहे. ते गाव संपूर्ण सुकन्या ग्राम म्हणून ओळखलं जाईल. तर त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने या बचतीचं कसं सांगतो, पैशाचं वैशिष्ट्य कसं आहे. आम्ही सुद्धा ज्यावेळेला 81 साली नोकरीला लागलो त्यावेळेला 500 रुपये पगार मिळायचा, त्याच्यामध्ये घर बघावं लागत. आज समजा 1 लाख जरी पगार झाला तरी अजून वाटतं की कमी पडतो. हे पैसा किती जरी जवळ आला तर हात नसतो आणि त्याच्यासाठी आपल्याला जी बचत करावी लागते त्याच्यातूनच थोडासा पाठ बाजूला काढावा लागतो. प्रत्येक धर्मशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपण जो पैसा मिळवलेला आहे त्या पैसा सगळ्याच्या सगळा आपल्यासाठी नसतो, काही भाग हा आपल्या कुटुंबासाठी असतो, काही भाग आपल्या आईवडिलांसाठी असतो, काही भाग समाजासाठी असतो. तर हा जो पार्ट आहे आपल्या कुटुंबासाठीचा तो भाग वेगळा काढलाच पाहिजे. आपण देवधर्मासाठीचा त्याच्यातला वाटा असतो प्रत्येकाला आणि प्रत्येक धर्माचे सांगितलं आहे. मग हा पैसा आपण जर समजा मी महिन्याला 10,000 कमवले, 10,000 खर्चले, उलट 11,000 माझे खर्च झाले, म्हणजे पुढे मला काय असणार आहे? माझी मुलं जेव्हा मोठी होतील, नातवंड मोठी होतील, त्यांना आपण काय देणार आहे? पैसा देणार नाही, कर्ज देणार की बाबा मी एवढं कर्ज निर्माण झालं मला, आता हे तुम्ही फेडा. मग हे आपल्याला टाळायचं असेल तर काय केलं पाहिजे? आपल्याला जो पैसा मिळतो त्याच्यातून थोडी थोडी बचत आणि हे बचत हे जी शाश्वती आहे ती फक्त डिपार्टमेंट ऑफ पोस्ट म्हणजे आमचं डाक विभाग झालं प्रत्येक घरापर्यंत. आता हा सुद्धा मुलगा पळतो आम्ही बघितलं त्याला इतके धावपळ करतो कशासाठी आहे? तुम्हाला सेवा देण्यासाठी. मी कशासाठी आहे? मी एक अधिकारी नाही. जसं आपले माननीय पंतप्रधान साहेब सुद्धा म्हणते की मी एक सेवक आहे. मग एवढा मोठे समजा देशाचा मुख्य माणूस जर स्वतःला सेवक म्हणत तर आम्ही कोण आहे? आम्ही पण सेवक आहे. आम्ही तुमच्या सेवेसाठी आलो. आम्हाला काय आराम करता आला नसता एवढ्या रात्री आम्ही कुठून सोलापूरून आलो. रस्ते असे आहेत. आपल्याला जो पगार मिळाला हे आपल्या धर्मशास्त्रात सांगितले, 2 हात दिलेले, 1 हाताने कमवले, 1 हाताने आपल्याला परतफेड करायचे. आता आम्ही जो पगार घेतो आम्हाला परतफेड कशाच्या मार्गाने करायचे? कामाच्या माध्यमातून. काम करायचं कुणाचं काम करायचं तर पब्लिकचं, लोकांचं. मला फायदा करून देण्यासाठी आम्हाला नोकरी मिळालेली आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. तर ज्या आपल्या घरामध्ये असं पण करता येईल की कोणीतरी एक एनजीओ सारखी संस्था मदत करते, अशी संस्था असेल समजा गावातले 10 मुली दत्तक घेतल्या तिचा अकाउंट भरून देण्यासाठी, आम्ही पण त्या शोधात आहे. त्यांच्या घरी वगैरे 250 रुपये भरून
खातं उघडता येत नसेल तर अशासाठी कोण मदत करणारी एखादी संस्था आहे का? त्याच्यात पण आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला जेवढ्या लोकांना हे खाते काढता येते ते आपल्याला. आता दुसरा जे पोस्टाचे विविध योजना आहेत, जसं आता रोज मी कमाई करतो, माझा कमाईचा भाग काय लोकांना महिन्याला पगार, काय लोकांना रोज मिळतो, मला आज समजा 100 रुपये मिळाले, त्याच्यातले मी 5 रुपये 10 रुपये माझ्याला